नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। युवा सेना ने वर्धा के नगर परिषद की उप मुख्याधिकारी को एक निवेदन सौंपा है। ये निवेदन महाराष्ट्र के आदर्श छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के सौंदर्यकरण के नाम पर उसे खराब करने के विषय में है। वॉइस, उनका कहना है कि कुछ महीने पहले वर्धान विधानसभा के स्वयंभू कार्यकारी सम्राट पंकजबा भोयर ने फंड से छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के आसपास नई लाइटिंग और फव्वारे लगाए गए थे। उनका कहना है कि विधायकों ने छत्रपति की प्रतिमा के नीचे अपना नाम का बोर्ड लगा दिया है, जिससे वर्धा के शिव प्रेमी आहत है और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पंकज भोयर की निजी संपत्ति नहीं है या विधायक इसके मालिक नहीं है। आज वर्धा नगरपालिका मुख्याधिकारी यांना युवा सेनेमार्फत तसे शिवसेनेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जे पाटी लागलेली आहे या पाटीला काढण्यासाठी आम्ही निवेदन दिलं। जे सौंदर्यीकरण झालेलं आहे त्याचे ऑलरेडी 2 शासकीय बोर्ड लागलेले आहे साईडला, तरी पण आमदारांना स्वतःची कार्यसम्राट ही पदवी या कार्यसम्राट पदवीला मोठा करण्यासाठी व आपलं नाव मोठं करण्यासाठी त्यांचा जो हट्ट आहे तो हट्ट त्या हट्ट्या प्रेमी त्यांनी हे 2 पाट्या लावलेलं आहे। आमची मागणी एवढीच आहे की या 2 पाट्या लवकरात लवकर हटवण्यात याव्या। जर या पाट्या इथून जर हटल्या नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन। आज आम्ही फक्त पत्र दिलं पण आता आम्ही पुढे जाऊ तर आम्ही आंदोलनाची आमची भूमिका घेऊ। त्यापुढे जर असं काही पर प्रकरण घडलं तर आम्ही इथं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू हे आम्ही आमच्या मागणी आहे।